आलाय का बॅटिंगला? कोण आहे बॅटिंगला? अक्षय आणि कुणाल? अक्षय सलामीची जोडी. अक्षय आणि कुणालच्या रूपाने सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली आहे आणि पहिल्या ओव्हरची जबाबदारी मॅगी इलेव्हन कडून रोहितवर दिली गेली. पहिल्या ओव्हरसाठी रोहितवर ही जबाबदारी दिली गेली. पहिलं षटक महत्त्वाचं असेल कारण का पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजांना संधी असते. आउटफील्डमध्ये 2 षटरक्षकच असतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त दबाव बनवण्याची संधी असते आणि म्हणून हे महत्त्वाचं षटक मॅगी या कॅप्टनने रोहितकडे दिले. लॉंग ऑफमध्ये 1 षटरक्षक, काऊ कॉर्नरमध्ये 2 षटरक्षक, बाकी सर्व षटरक्षक इनफील्डमध्ये आहेत. गली क्षेत्र असेल, पॉईंट, कव्हर, मिड ऑन शॉट, मिड विकेट असं क्षेत्ररक्षक ठेवले गेले आणि मागच्या क्षेत्रामध्ये विकेट कीपरच्या मागे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग असे 2 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. या पहिल्या महत्त्वाच्या ओव्हरसाठी कॅप्टन मॅगी याने जबाबदारी दिली रोहितवर आणि त्याच्या समोर स्ट्राईकवर अक्षय ओव्हर द विकेटने यावेळेस कट केलाय. गली क्षेत्रामधून चेंडू चालले थर्ड मॅन परिसरामध्ये, परंतु थोडीशी चेंडूनी दिशा बदलली, आउटफील्डमध्ये थोडंसा अडचणी होत्या, 2 धावा आल्या होत्या, थोडीशी फंबलिंग झाली आणि तिचा फायदा घेत असताना 3री धाव देखील पूर्ण केली आहे अक्षय आणि कुणालेने. 3 धावांनी अक्षयने आपलं वैयक्तिक खातं खोलं आणि त्याचबरोबर टीमचं खातं देखील ओपन झालंय. या खात्यामध्ये किती धावा येतील? 6 ओव्हरचा सामना, लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन सध्या खेळपट्टीवर पाहायला मिळतं आणि ज्यावेळेस डावकुला फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज खेळपट्टीवर असतो, स्ट्राईक बदलली जाते, त्यावेळेस गोलंदाजासाठी ती डोकेदुखी असते, कर्णधाराला देखील ती डोकेदुखी असते कारण का क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतात आणि लेफ्ट हँड बॅटरसाठी डीप स्क्वेअर लेग आणि लाँग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. राऊंड द विकेटने टपापल्यानंतर लेग कटर करण्याचा प्रयत्न होता परंतु 9 चेंडू, कदाचित ओव्हर स्टेपिंग झाली असावी. ओव्हर स्टेपिंगचा हा 9 असेल कारण का आपण जर विचार केला तर रिटर्न क्रीज, प्रॉपिंग केस, त्या ठिकाणी जर रिटर्न केसमधून जर गोलंदाजी केली तरी देखील 9चा इशारा येत असतो, परंतु ओव्हर स्टेपिंग केली गोलंदाजाने, दंडित केलं पंचांनी. हा चेडू चांगला होता, टप्पापर्यंत थोडासा लेग कटरचा मारा पाहायला मिळाला. या अगोदर देखील लेग कटर चेडू हाताळला होता, परंतु ज्यावेळेस तुम्ही लेग कटरचा वापर करता, लेग स्विंग करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस तुमची पिचिंग ही लेग स्टंपवर असणं गरजेचं आहे, तरच तो कोण बनत असतो किंवा मिडल स्टंपवर ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही ऑफ स्टंपवर जर पिचिंग ठेवाल तर चेडू खूपच दूर जात असतो आणि वाईट देखील जाण्याची शक्यता असते. यावेळेस इनसाईड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरमध्ये उडवलाय, सर्कलचे क्षेत्ररक्षक पाठलाग करतील, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा येतील कुणालच्या खात्यामध्ये, कुणालने देखील आपलं खातं ओपन केलं, टीमची धावसंख्या 6 जाऊन पोहोचली आहे. राऊंड द विकेटने लेफ्ट हँड बॅटरसाठी उक करण्याचा प्रयत्न, बॅटची खडा मागच्या क्षेत्रामध्ये झेल आणि संपला इथे कुणालचा खेळ. पहिला हद्रा बसत असताना मोर युनायटेड टीमला कॅच आउट कुणाल. त्यावेळेस फाईन क्षेत्रामध्ये जात असताना शॉर्ट फाईन चे क्षेत्ररक्षक पोहोचलेत. सिंगल दाबे ते पहिला झटका सुरुवातीलाच लागलाय पहिल्या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या 7 आहे. पहिली विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज रोहनला मैदानामध्ये पाठवले. रोहितने पहिल्याच ओव्हरमध्ये 1 महत्त्वाची विकेट कुणालची प्राप्त करून दिली. 7 धावा 1 गडी बाद. यावेळेस क्रॉस बॅटने फ्रंट फूट ओपन करत असताना खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती झाली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मोर युनायटेड टीमची धावसंख्या 7 गडी बाद. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाली, चांगली सुरुवात करून दिली.
लेग कटरचा वापर केला, ऑफ कटरचे डोर देखील पाहायला मिळाले. अचूक टप्पा भेदक मारा होता पहिल्या ओव्हरमध्ये. गती त्याची कडी कमी होती, परंतु अचूक लेंथ आणि लाईन पहिल्या ओव्हरमध्ये रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दुसरं षटक संकेत. यावेळेस डिफेन्स केलाय, लेन चांगली होती, अगदी यॉर्करचा मारा पाहायला मिळाला. बॅकलिप हलकी ओपन करत असताना एक सिंगल धाव येते फलंदाज रोहनच्या खात्यामध्ये. सध्या तरी वर्चस्व राहिले या मॅचमध्ये. मोठे फटके खेळू दिले नाहीत, कोणताही मोठा फटका आलेला नाही, चौकार षटकार खर्च झालेला नाही आहे. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. यावेळेस फुल टॉच बॉटमिनचा वापर केला, एक्स्ट्रा कव्हरमध्ये पाठवण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळून काढलेत. ओव्हर थ्रो जरूर झाला, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाही राहिलाय. पुन्हा सिंगल येते. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये सध्या मोर युनायटेड संघ. मोठा फटका येईल का, कारण का दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. आउटफील्डमध्ये दोन क्षेत्ररक्षक आहेत लिप्टन बॅटरसाठी. डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण ठेवले गेले. बॅटची कडा लागली होती, झेलबाद होण्याची शक्यता होती. विकेटकीपर मॅगीने थोडीशी चुकी केली आहे का, कारण का विकेटकीपर अगदी आमच्या कॉम्प्युटर बॉक्सच्या समोर आहे. अगदी पुढे टप्पा पडला होता की चेंडूपर्यंत पोचू शकले नाहीत क्षेत्ररक्षक. चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते गोलंदाज संकेतच्या माध्यमातून. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, थोडीशी फंबलिंग, शॉर्ट फाईन लेगमध्ये पुन्हा एक छोटी सिंगल धाव बायच्या रूपाने येते. मोठा फटका खेळू दिल्याने चांगली गोलंदाजी प्रभावित केले गोलंदाजी करत असताना संकेतने. टीमची धावसंख्या 11-1 गडी बाद. करंट रनरेट 6.60 सरासरीने सध्या बॅटिंग होते. खूपच कमी रनरेट आहे राऊंड द विकेटने. यावेळेस इनसाइड आउट, खूपच नेत्रदीपक फटका, गॅप मधून चेंडू चाललाय, दन दन करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा पहिला चौकार येतोय फलंदाज रोहनच्या माध्यमातून. क्लासिकल फटका. सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक होते. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून गॅप मधून हा पाठवलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं टेलिकास्ट. बॅकलिप ओपन केली होती रोहनने. यावेळेस पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडीशी बॅट फिरली. पॉईंटमध्ये जात असताना सिंगल दाबी ती ओव्हरची समाप्ती. आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर ओव्हर युनायटेड टीमची धावसंख्या 16-1 गडी बाद. सध्या तरी चांगली गोलंदाजी मागे 11 टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरमध्ये संकेतने 8 डबा खर्च केला, त्याला विकेट प्राप्त करता आली नाही. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 7 डबा खर्च करत असताना रोहितने महत्त्वाची विकेट देखील प्राप्त करून दिली होती. कुणालला बाद केलं होतं आणि इथून पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न अक्षय आणि रोहनचा राहिलाय. आजच्या दिवसातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सामना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, ज्याने या इनिंगचं पहिलं षटक हाताळलं होतं त्या रोहनला, रोहितला जबाबदारी दिली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये रोहितने चांगली गोलंदाजी केली. लेग कटरचा तो मारा करत असतो, फ्लिक केले ऑन साईडला, डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहेत. चांगलं शतरक्षण, एकच धाव आली आहे. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न होतोय, फेकी जर अचूक असती तर इथे विकेटचं पतन झालं असत. सिंगल धाबी ते सिंगलने टीमची धावसंख्या 17 जाऊन पोचली. सध्या तरी अक्षय आणि रोहन फलंदाजी करतात. एक विकेट सुरुवातीला गेली, एक चौकार आपल्याला रोहनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मोठे फटके खर्च झालेले नाहीत आत्तापर्यंत. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाले. तिसरे षटक प्रगती पथावर असताना फक्त या इनिंगमध्ये एकच चौकार आलाय मोर युनायटेड टीमच्या बाजूने. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आवश्यकता होती का अशा परिस्थितीमध्ये उलटा फटका खेळण्याची. फटका फसलाय आणि चांगला झेल शॉट थर्ड मॅनमध्ये राहुल सिन्हाच्या माध्यमातून.
चांगली गोलंदाजी मॅगी इलेव्हन टीमच्या रोहितने केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्याने विकेट प्राप्त करून दिली आहे. त्याने आता वैयक्तिक दुसरं षटक आताला संघाचं तिसरं षटक आहे आणि या ओव्हरमध्ये देखील त्याने विकेट प्राप्त करून दिली. इकॉनॉमिक गोलंदाजी आणि विकेट प्राप्त करण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. पुढ्यात टाकला होता ऑन साईडला समोरच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑन परिसरामध्ये जात असताना सिंगल धाबीते एकेरी दुहेरी धाबाने सध्या धावपलक सुरू ठेवलंय. परंतु समोरचा संघ मॅगी इलेव्हन संघ आहे, एक मजबूत संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये 6 ओव्हरमध्ये 60-70 धावा जमा करणं गरजेचं आहेत, तरच एक चांगली मॅच होऊ शकते आणि त्या एकतर्फी मॅच होईल. मोठे फटके सजवावे लागतील. ऑन साईडला खोदून काढण्याचा प्रयत्न होता, थोडेसे शपल झाले होते परंतु संपर्क करू शकले नाहीयेत. प्रभावित केलाच रोहित या गोलंदाजाने. आता पूर्णांक चार ओव्हरचा खेळ वैयक्तिक त्याने समाप्त केल्याने त्याच्यामध्ये 9 धावा खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केलेत. समोरच्या क्षेत्रामध्ये फक्त डिफेन्स केलाय. हलक्या बॅकलिपचा वापर करत असताना लॉंग ऑनचे खेळाडू येतील तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न येथे पूर्ण होतोय. ज्यावेळेस मोठे फटके येत नाही त्यावेळेस एकेरी धावाचं परिवर्तन तुम्हाला दुहेरीमध्ये करणं गरजेचं आहे. छोट्या धावा पूर्ण करावे लागतील आणि तोच प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालाय रोहन आणि गणेशाचा. शेवटचा चेंडू या ओव्हरचा शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 20 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर 2 गडी बाद गेलेत. धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतो. या संघर्षाला उत्तर देण्यासाठी फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु तो फटका फसला आणि लॉंग ऑनमध्ये चांगला झेल मनीष कोलेकर यांच्या माध्यमातून तिसरा झटका लागत असताना मोर युनायटेड टीमला 20 या धावसंख्येवर 3 ओव्हरचा खेळ समाप्त. कुणाल रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा होता, अगदी पुढ्यात टाकला होता. डॉट चेंडूने कुणालने सुरुवात केली आहे. नवीन फलंदाज विकेट गेल्यानंतर दास नॉन स्ट्राईक एंडवर तर स्ट्राईक एंडवर गणेश. संकटामध्ये संघ सापडलाय. मोठे फटके सजू दिले नाहीयेत. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ खेळलाय. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सरळ त्याच्या हातामध्ये दिनू कांबळे मॅगी मनीष खोलेकर असे 3 दिग्गज खेळाडू यांना नेहमीच आपण तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये देखील ऑल इंडिया ओपन स्पर्धा असतील जिल्हास्तरीय स्पर्धा असतील त्यांच्यामध्ये खेळताना आपण पाहत असतो. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने लॉप केलं आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गॅप शोधता येत नाही आहेत. फटके चांगले सजवतात परंतु गॅप देखील शोधणं गरजेचं आहे. समोर दिग्गज संघ आहे. मॅगी असेल पांडे असेल त्यांच्या विपक्षामध्ये धावा येणं गरजेचं आहे. दांडीकुल विकेटचं पतन. 4th झटका लागत असताना मोर युनायटेड टीमला चांगली गोलंदाजी आपल्याला कुणालच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. प्रभावित केलं आज गोलंदाजी करत असताना सर्व गोलंदाजाने. इकॉनॉमिक गोलंदाजी राहिली. विकेट प्राप्त केल्या टप्पापर्यंत थोडासा आतमध्ये घुसला होता. दांडीकुल केली गणेशची. बावीसवर 4th झटका लागत असताना मोर युनायटेड टीमला पहिल्याच इनिंगमध्ये वर्चस्व दाखवलं मॅगी इलेव्हन टीमने. 4th षटक प्रगतीपथावर 22 धावा फक्त मोर युनायटेड टीमच्या खात्यामध्ये. मोठे फटके आले नाहीत. फक्त या इनिंगमध्ये 1 चौकार आपल्याला रोहनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्याची देखील विकेट गेली आणि नवीन आता फलंदाज 6व्या क्रमांकाचा साहिल दासची साथ देण्यासाठी स्ट्राईक एंडवर साहिल. एकतर्फी हा सामना होऊ शकतो कारण का समोरचा संघ मजबूत आहे. जर धावा आल्या नाहीत तर या सामन्याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑनचे तोपर्यंत सिंगल धावीते.
या ओव्हरमध्ये आतापर्यंत तीनच धावा खर्च केल्यात. गोलंदाजी चांगली राहिली कुणालची देखील. समोरच्या दिशेने मिस टायमिंग, हवेमध्ये चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत. त्यांना देखील अंदाज होता की इथे पोहोचणं कठीण आहे. वन बाउन्स पडल्यानंतर उचली करून फेकी केली, तोपर्यंत दोन धावा ओव्हरची समाप्ती. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर मोर युनायटेड टीमची धावसंख्या 25 वर 4 गडी बाद. यानंतर आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल. पहिल्या सामन्यातील विजय संघ आणि दुसऱ्या सामन्यातील विजय संघ यांच्यामध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये तुम्हाला लढाई पाहायला मिळेल. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. अमित यावर ही जबाबदारी दिली राईट हँड ओव्हर द विकेटने. क्रॉस बॅटने ऑन साईडला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क करू शकले नाहीयेत. बायच्या रूपाने एक सिंगल धाव येते. फक्त एक चौकार आला या इनिंगमध्ये, अन्यथा उर्वरित चेंडूंवर कोणताही मोठा फटका सजवता आलेला नाहीये. चांगली कामगिरी, प्रभावित केलं गोलंदाजाने सर्व, रोहितने प्रभावित केलं. त्यांनी 2 षटक आतले, तिथे 3 विकेट त्यांनी प्राप्त केल्या होत्या. इकॉनॉमी गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर कुणालचं षटक देखील चांगलं पाहायला मिळालं. त्यांनी देखील 1 विकेट प्राप्त करत असताना 5 धावा खर्च केल्या होत्या. आणि आत्ता मात्र अमीर चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. मनीष चांगला झेल संपलाय इथे. 10 केल, 5 झटका लागत असताना मोर युनायटेड टीमला. अर्धी टीम तंबूच्या आश्रयाला पाणी पित असताना 5 कडी बाद झालेत 26 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज नितीन बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. चांगली डिलिव्हरी आमिरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टप्पापर्यंत थोडासा इन स्विंग देखील करतो. आतापर्यंत कोणती बायच्या रूपाने एक सिंगल धाव खर्च केली होती. चांगली गोलंदाजी आली, म्हणजेच बॅटिंगने कोणती धाव आली नाही. प्रभावित केला आज गोलंदाजी करत असताना अमीरने. आणि आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये कोणतेही धाव खर्च केलेली नाही. बायच्या रूपाने एक सिंगल धाव आली होती. स्पर्धेमध्ये आपल्याला 1 मिडल षटक पाहायला मिळालं, जिथे 3 विकेट देखील घेतल्या होत्या. कालच्या दिवसाचा विचार केला तर दुसऱ्या मिडल ओव्हर पाहायला मिळेल का. कट केलं हवेमध्ये चेंडू, चांगला प्रयत्न. उंची जास्त होती, थोडासा वर झेपावत झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. झेल सुटल्यानंतर सिंगल धाबीते, ओव्हरची समाप्ती होते. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 वर 5 गडी बाद. कालच्या दिवसाची आपण चर्चा करत होतो. कालच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर विकेट हॅट्रिक घेतली होती RS11 टीमच्या राजूने हार्दिक पॅकर्सच्या विपक्षामध्ये. त्याच्यानंतर दुसरी विकेट हॅट्रिक जतीन इलेव्हनच्या विपक्षामध्ये SKSच्या निखिलने घेतली होती. त्याच्यानंतर मिडन ओव्हर आणि 3 विकेट वक्रतुंड टीमच्या विपक्षामध्ये जतीन इलेव्हनच्या पुष्करने कॅप्टनने प्राप्त केली होती. परंतु चर्चा करावी लागेल शेवटच्या सामन्यामध्ये, जिथे अकीबने जतीन इलेव्हनच्या विपक्षामध्ये 20 चेंडूमध्ये 65 धावा ठोकल्या होत्या. 6 ओव्हरमध्ये 102 धावा प्राप्त केल्या होत्या आणि 103 धावा पूर्ण करता आल्याने RS11 टीमला. आणि कालच्या दिवसाची संध्याकाळ जतीन इलेव्हन टीमच्या नावावर राहिली. लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा. कालच्या दिवसामध्ये खूप काही घडलं या मैदानामध्ये. या परिसरातील संघ खेळत असताना पहिलं अर्धशतक स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये GB11 उल्हासनगर टीमच्या नरेंद्रने ठोकलं होतं. 14 चेंडूमध्ये 53 धावा नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या होत्या. पियुष इलेव्हनच्या विपक्षामध्ये ओपन फॉर्मॅटमधील तो संघ सामना होता. आणि अर्धशतक ठोकल्यानंतर देखील उल्हासनगर टीमला त्या सामन्यामध्ये जिंकता आलं नाही. कारण दुसऱ्या बाजूने पियुष इलेव्हन टीमच्या रोहितने 10 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी देखील साकारली होती. फ्लिक करण्याचा प्रयत्न अपील LBWच्या रूपाने. 6 झटका लागत असताना मोर युनायटेड टीमला 6 गडी बाद 26-29 या धावसंख्येवर.
नवीन फलंदाज नाना, अजूनही या इनिंगचे 5 चेंडू शिल्लक आहेत. धावांसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. पहिल्या डबामध्ये 6 विकेट गेलेत, 29 धावा. पार्टनरशिप करता आली नाही फलंदाजी करत असताना मोर युनायटेड टीमला. खाली राहिले चेंडू, बाउन्स नव्हता, अगदी टप्प पडल्यानंतर उचली मिळाली नाहीये. बायच्या रूपाने सिंगल दाबी येते आणि मागतीची विकेट असल्यानंतर थोडंसं बाउन्स प्राप्त करणं गोलंदाजाला कठीणच जातं. त्याचा फायदा गोलंदाजाला नेहमीच होत असतो, कारण का पिचिंग झाल्यानंतर खाली राहतो चेंडू. कित्येक वेळा कालच्या दिवसामध्ये देखील आपण हे चित्र पाहिलं. शेवटचे षटक रवीवर जबाबदारी दिली. आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये रवीने मात्र एक विकेट प्राप्त केली आहे. बॅकफुटला जात असताना लेट कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट टर्नमेंटमध्ये शतरक्षक होते, थोडीशी मिसफील आणि तिचा फायदा घेत असताना सिंगल पूर्ण होते. एकेरी दुहीने फार काही फरक पडणार नाही स्कोरबोर्डवर. धावसंख्या 31 स्थिरावली आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 6वं षटक प्रगतीपथावर असताना मोर युनायटेड संघ मॅगे 11च्या विपक्षामध्ये. करन रेट खूपच कमी आहे या सामन्याचा. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या थोडेशा आत आले होते. स्वीप करण्याचा प्रयत्न लाँग लेग मधून हा आलेला, खूप वेळानंतर चौकार बाळ मिळतोय नाना यांच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ऑफस्टंपच्या आत येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न, एका हातामध्ये बॅट फिरली होती, लाँग लेग मध्ये शतरक्षक नव्हते. चौकाराला गॅपमधून नाना यांच्या बॅटमधून दुसऱ्या ओव्हरमध्ये एक चौकार आला होता रोहनच्या खात्यामध्ये, आणि त्याच्यानंतर खूप वेळानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये एखादा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 35 ओव्हर द विकेटने रवी बॅकफुटला जात असताना कट केला गॅपमधून पॉईंट आणि गलीमधून चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा चौकार येतोय नाना यांच्या खात्यामध्ये. चांगली बॅटिंग शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 39 जाऊन पोचली. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा प्राप्त करतो फलंदाज नाना. पुन्हा एकदा शपल येऊन ऑनसाईटला खेळण्याचा प्रयत्न, आपल्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करत असताना विकेट देखील प्राप्त केले. रनआउटच्या रूपाने 7वा झटका लागलाय. ओव्हरची समाप्ती आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर मोर युनायटेड टीमची धावसंख्या जाऊन पोचली होती 39 आणि जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता असेल. हा पेपर, हा कोड जे आहे हे अगदी मॅगी 11 सोपं असेल, की कारण का त्यांच्या टीममध्ये मनीष कोलेकर उर्फ पांड्या, त्याचबरोबर मॅगी आणि त्याचबरोबर दिनू कांबळे यांसारखे फलंदाज आहेत, ज्यांची चर्चा या ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नेहमीच आपण करत असतो. नेहमीच ते ओपन फॉर्मॅटमधून क्रिकेट खेळत असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी हे लक्ष अगदी सोपं आहे. 36 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची गरज, आणि या 37 चेंडूमध्ये 40 धावा पूर्ण होतील किंवा डिफेन्स केल्या जातील याचं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉमेंटर बॉक्समध्ये करूया परिवर्तन. बोलूयात महेश सर यांना. थँक्यू. हॅलो, आज आपल्या भीमटोला मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचा हा शेवटचा दिवस. आजच्या ह्या दिवशी आपल्याला भेट देण्याकरिता आपल्यामध्ये उपस्थित असणारे फोनेक्स प्रिंटर्सचे चालक मालक आणि आमचे मित्र सुशील सोनवणे आणि त्यांच्याबरोबरच संतोष जाधव, चंद्रकांत मोरे आणि लॉर्ड बुद्धा चॅनलचे मुंबईचे प्रतिनिधी, आमचे सर्व सामाजिक कार्यामधील आमचे सहकारी मित्र राजेश खिल्लारे साहेब हे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. मी संयोजक कमिटीमधील आमचे सहकारी जय आहिरे साहेब यांना विनंती करेल, त्यांनी सर्वांचा सन्मान करायचा आहे. सुशील सोनवणे, समाजभूषण हा मुलगा दिसायला जरी तरुण असेल तर त्याचं कार्य खूप मोठं आहे. समाजाप्रती त्याची असलेली तळमळ ही नेहमीच जाणवत असते. सतत मदतीला नेहमी तयार असणारा हा आमचा मित्र.
यानंतर मी राजेश खिल्लारे साहेबांना विनंती करेल की तुम्ही यायचे, त्यांचा सत्कार जे आहे रे करतील. लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचे मुंबईचे प्रतिनिधी आहेत, सामाजिक कार्यात नेहमीच आमच्या जोडीला असतात. संतोष जाधव यांचाही सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आमचे शाळेपासूनचे सहकारी आणि आजही प्रत्येक कामामध्ये आमच्याबरोबर असणारे चंद्रकांत मोरे साहेब यांचाही सन्मान रोहित बनसोडे साहेब करतील असं मी त्यांना विनंती करतो. मंचावर स्वागत सत्कार समारंभ चालू असतानाच आपण एकदा पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. सलामीला आलाय मनीष कोळेकर उर्फ पांड्या आणि नॉन स्ट्राईक इंड वर असेल अनंत वाघ उर्फ मॅगी. तर सलामीचा गोलंदाज असेल तो गणेश. नक्कीच गणेशचा होम ग्राउंड आहे हा, मोर युनायटेड या संघाचा होम ग्राउंड आहे. तरी सुद्धा धावसंख्या कमी झालेली आहे कारण समोर एक तगडा असा संघ होता आणि पहिल्या चेंडूवर नाराचं सुंदर असं क्षेत्ररक्षण होतं. बघूया इथे पहिला चेंडू निर्धाव जातोय. बॅटची कडा घेऊन चेंडू जात होता बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण नानाने केलेलं इथं आपण बघितला. त्यामुळे संघाची चार धावा वाचवताना पण इथं नानाला बघितलंय. दरम्यान इथे स्थानिक नगरसेवक माजी बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाळ यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा भीमटोला मित्रमंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती असेल का त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपण इथे बघतोय एक चेंडू सुंदररित्या टाकल्यानंतर दुसरा चेंडू लेगच्या दिशेने अवांतर धाव दिलेली गणेशनी. जर मोर युनायटेड संघाला सामना जिंकायचा असेल तर नक्कीच पुन्हा एकदा अवांतर धाव, पुन्हा एकदा अवांतर धाव. नक्कीच धावसंख्येमध्ये दोन एकने वाढ होताना धावसंख्या होती ती दोन, आपण नक्की स्क्रीनवर बघू शकता. तिल स्थानिक नगरसेवक उमेशदादा गुंजाळ यांची या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 ला भेट देताना मंचावर उपस्थित होत आहे. त्यांचा इथे हार्दिक स्वागत. बन सामन्याकडे वळताना पुन्हा एकदा जाऊया. नक्कीच पहिला चांगला चेंडू टाकल्यानंतर गणेशची दिशा भरकटलेली आपण बघतोय कारण समोर मनीष कोळेकर सारखा चांगला फलंदाज येतो, रिवाजचा बादशाह म्हणून ओळखला जातो. बघतोय आपण इथे नक्की अशीच गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजाला चेंडू समजून दिला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी लागेल. चांगले असे गोलंदाज या संघामध्ये आपण बघतो कारण गणेश नंतर आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये जेन्सन सारखा गोलंदाज दिसू शकतो, नंतर अक्षय सारखा चांगला गोलंदाज सुद्धा या संघामध्ये आहेच. नक्कीच जर तुम्हाला चांगली कामगिरी करायची असेल तर पहिले तीन विकेट महत्वाचे गडी तुम्हाला बाद करावे लागतील. त्यामध्ये मनीष कोळेकर असेल, अनंत वाघ असेल, दिनेश कांबळे असेल. नक्कीच आपण इथे बघतोय पुन्हा एकदा अवांतर धाव. अवांतरच्या स्वरूपात आतापर्यंत तीन धावा खर्च केलेले आपण इथे गणेशकडून बघतोय. अजून बॅट मधून एकही धाव गेलेली नसताना आतापर्यंत तीन धावा अवांतरच्या स्वरूपात खर्च केले आहेत.
दरम्यान पुढचा चेंडू घेऊन गणेश, गणेश समोर आहे, मनीष, मनीषने मनीची केली दांडी गोल। खूपच सुंदर असा चेंडू टाकलाय, टप्पा घेतल्यानंतर मनीष ना काही समजला नाही, चेंडू चेंडू खालच्या दिशेने राहतोय आणि मनीष कोळेकरची दांडी गुल करण्यामध्ये मोर युनायटेडचा गणेशला यश येत आहे। बघावं लागेल पुढचा फलंदाज नक्कीच दिनू असू शकतो, बघूया नक्कीच दिनूला पाठवतायत का कोणी संयमाने खेळणारा खेळाडूला पुढे जातोय, आणि कारण जिंकण्यासाठी अवघ्या 40 धावांची आवश्यकता असताना पहिल्या दोन धावांवरच पहिल्या गडी बाद झालेला पण इथे बघतोय दिनू कांबळे पुढचा फलंदाज आलेला आहे। शून्य धावांवर बाद होतोय तो मनीष कोळेकर। नक्कीच मोर युनायटेड या संघाचा होमग्राऊंड असल्यामुळे मैदानाची चांगली माहिती आहे त्यांना, बघतोय आपण इथे रोज खेळत असतात। आता इथे गणेशला अशीच सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल। दुसऱ्या षटकामध्ये आपण जेन्सन सारखा गोलंदाज सुद्धा येऊ शकतो गोलंदाजीसाठी, कारण पॉवर प्लेचं षटक जेन्सन सारखा गोलंदाज चांगलं टाकतो। इथे लेफ्ट हँड बॅट्समॅन दिनू, दिनू मोठ्या फटक्यांसारखी ओळखला जातो। दरम्यान षटकातील पाचवा चेंडू घेऊन गणेश, समोर असेल दिनू आणि इथे हलक्या हाताने टोलवलेला चेंडू जातोय साहिलच्या हातात, तोपर्यंत फेकी करतोय, तोपर्यंत कोणती धाव नाही, धावसंख्या स्थिरावली ती 2 या धावसंख्येवर, 5 तीन अवांतर धावा दिलेले आहेत आतापर्यंत। आणि इथे बघतोय बॅटच्या स्वरूपात टाकलेला कव्हरच्या दिशेने कव्हरच्या डोक्यावरून मारलेला फटका जातोय सीमा रेषा पार चौका। इथे आपण बघतोय कव्हरच्या डोक्यावरून शॉट मारला होता, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना आपण इथे बघितला। दरम्यान धावसंख्या 1 प्रकाश जगताप साहेब त्यांचं सुद्धा इथे आगमन झालंय, त्यांना विनंती असेल का त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू समोर असेल तो दिनू आणि इथे सुद्धा खूपच सुंदर असा चेंडू पायावर टाकला होता, त्याला हलक्या हाताने टोलवण्याचा प्रयत्न केला होता परंतु कोणत्याही प्रकारची धाव घेण्याची घाई इथे केलेली नाहीये दिनू आणि मॅगी यांनी। दरम्यान संघाची धावसंख्या स्थिरावली ती 7 या धावसंख्येवर, 1 गडी बाद झालेला आहे। मनीष कोळेकरच्या स्वरूपामध्ये चांगलं असं षटक म्हणावं लागेल, नक्की 40 धावांची गरज असताना इथे 7 धावा पहिल्या षटकात आलेले अजूनही जिंकण्यासाठी, बघतोय आपण 30 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज असेल। दुसरं षटक कोण टाकतंय बघावं लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक असणार आहे। आपण इथे बघतोय गोलंदाजी मार्कवर तर साहिल दिसतोय, जेन्सनला थांबवून ठेवलंय, नक्कीच धावा कमी असताना पुढे ते बघतोय साहिल सारख्या गोलंदाजाला एक गोलंदाजी दिली देत आहे इथे। बघतोय आपण गोलंदाजी मार्कवर आलेला आहे साहिल, समोर असेल अनंत वाघ, अनंत वाघ समोर टाकलेला चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार। खूपच सुंदर रीत्या टोलवलेला फटका बघतोय आपण, 1 बाउन्स जातोय चौकार। खूपच
सुंदर आणि नजाकेबाज फटका आपल्याला इथे दाखवलाय अनंतने, आणि पुढचा चेंडू स्ट्रेट डाईव्हच्या स्वरूपामध्ये नक्की सचिनची आठवण करून दिली होती इथे. आणि बघतोय आपण इथे जातोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, नजाकत शॉर्ट खेळण्यामध्ये अनंतला ओळख आहे, मॅगी मॅगी नावाने ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये. नक्कीच आपण महाराष्ट्र राज्यात त्याला नेहमी खेळताना बघत असतो, तो असू द्या, दिनू असू द्या किंवा मनीष कोळेकर उर्फ पांडे असू द्या, हे तीन महा अंबरनाथचे एक चांगले खेळाडू महाराष्ट्रासाठी नक्कीच खेळत असतात. ठाणे रायगड मॅच असली का आपल्याला दिनूसारखा खेळाडू ठाणे या संघातून खेळताना आपण अनेक वेळा बघितला असेल. दरम्यान धावसंख्या झाली ती 12, एक गडी बाद झालेला आहे, अजूनही जिंकण्यासाठी 28 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. आणि दे हलका चेंडू परंतु क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि चौकार. आवला होता परंतु लेग स्लिप काही तिथे दिसला नाही आपल्याला, आणि त्याच्यामुळेच आता नानाचे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येतोय. बघतोय आपण इथे चेंडू गेला मागच्या दिशेला, समालोचन कक्षाकडे आला आणि सलामी दिली ती 4 धावांसाठी. तर बघतोय साहिलचा पुढचा चेंडू, जेन्सन सारख्या गोलंदाजाला थांबवून इथे साहिलला गोलंदाजी देऊन काहीसा चुकीचा निर्णय झालाय का मोर युनायटेड कडून, असंच काहीसं प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय प्रेक्षकांमधून. आणि साईला पारितोषिक आलंय, जर अनंत भाग उर्फ मॅगी याचा जर त्यांनी त्रिफळा उडवला तर भीमटोला मित्रमंडळाकडून 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच सुंदर असं पारितोषिक लावलंय साईलवर भीमटोला मित्रमंडळाकडून, कारण स्थानिक संघ आहे, स्थानिक खेळाडूंना ते नक्कीच प्रोत्साहन द्यायचं असतं. परंतु इथे जातोय चेंडू सी मारे शा पार चौका. इथे बघतोय खूपच नजाकत भरा शॉट मारलेला इथे खूपच सुंदर, आणि पन्ना एकदा जातोय चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 25, खूपच महागडे षटक पडले इथे साहिलचं, जेन्सनला थांबवून साहिलला षटक दिलं होतं. परंतु आता जेन्सन नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसेल, कारण जेन्सनला या इथे या सध्या होम ग्राउंडचा नक्कीच बादशाह म्हणून ओळखलं जातं. तो सुंदर असं षटक टाकतो, नक्कीच त्याची सरासरी 6 आत असते. बघावं लागेल दिनू आणि मॅगी समोर ती सरासरी राखण्यामध्ये यश राखतोय का आता जेन्सन, कारण मॅगीने चांगला सामना आपल्या बाजूला फिरवलेला आहे. कारण आता जिंकण्यासाठी अवघ्या 15 धावांची गरज असेल ती 24 चेंडू आणि 15 धावा. दरम्यान मंचावर अनेक मान्यवरांचं इथे अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली, या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. भीमटोला मित्रमंडळाच्या वतीने ही चांगली अशी स्पर्धा भरवली गेली, अंबरनाथमधली एक नावाजलेली स्पर्धा म्हणून हिला नक्कीच नाव मिळत जातंय, कारण हे पर्व दुसरं आहे. पर्व पहिल्यामध्ये सुद्धा सुंदर असं नियोजन केलं होतं, दुसऱ्या पर्वात अजून सुधार करण्यात आलाय आणि सुंदर असं नियोजन केलंय. आपण जर मैदानाच्या उजव्या बाजूला बघितलं तर बाबासाहेबांच्या प्रतिमा आपल्याला तिथे दिसू शकतात, सुंदर असं प्रतिमांचं नियोजन तिथे केलेलं आहे. सर्व नागरिकांना विनंती असेल, खूपच सुंदर असं नियोजन केलंय आणि तिथे बाबासाहेबांच्या प्रतिमांचं प्रदर्शन भरवलं गेलंय. या परिसरातील सर्व नागरिकांना आणि खेळाडूंना विनंती असेल का आपण या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि त्या प्रदर्शनाचा पुरेपूरा फायदा करून नक्कीच बाबासाहेबांच्या फोटोंचं चांगलं असं प्रदर्शन इथं भरवलं गेलंय. आपण इथं पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया, इथे धावसंख्येमध्ये धावसंख्या स्थिरावली आहे ती 26 या धावसंख्येवर. खूपच सुंदर असा पहिला चेंडू टाकला, त्याच्यावर एक धाव, दुसऱ्या चेंडू निर्धाव. आणि
आपण इथे बघतोय खूपच सुंदर असं टाकलेला चेंडू, मॅगीला बाहेर येऊन खेळावा लागलाय, चेंडू जातोय तिकडे कृणालच्या हातामध्ये, जोपर्यंत नो बॉल, पंच पप्पू सर यांचा इशारा नो बॉल. नक्कीच पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि फ्री हिटच्या चेंडूवर नक्की समोर असेल दिनू कांबळे. बघूया आता काय करतोय दिनू. इथे बघतोय आपण फ्री चा पुरेपूर फायदा घेऊन टाकलेला चेंडू इथे जातोय सीमा रेषा पार, षटकार. मध्ये तीन वन साइड आपण बघतो नक्कीच नेहमी, तो दिनू असू द्या, मॅगी असू द्या, पांड्या असू द्या, नक्कीच गोलंदाजांनी सुद्धा चांगली कामगिरी केली होती. पुन्हा एकदा चेंडू जातोय हवेमध्ये आणि जातोय सीमा रेषा पार, षटकार. नक्कीच इथे षटकाराने हा सामना संपवलाय. झाला सामना संपलेला आणि सामना इथे विजयी झालेला मॅगी इलेव्हन संघ. मॅगी इलेव्हन संघाचं हार्दिक अभिनंदन मोर युनायटेड साठी. नक्कीच तुम्ही या सामन्यातून चांगला असं शिकाल आणि पुढील स्पर्धेमध्ये चांगली अशी कामगिरी कराल या शुभेच्छा तुमच्यासाठी असतील. इथे आपण बघतोय खूपच सुंदर असं षटक टाकलं होतं रोहितनी, बघावं लागेल आपल्याला. इथे त्यांनी दोन षटकांमध्ये 13 धावा देऊन 3 गडी बाद केल्या होत्या. त्या रोहितला या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार देण्यात येणार आहे. नक्कीच तुम्ही